अकोला तालुक्यातील चिंचवडी येथे आदिवासी विकास श्रमिक संघटनेचे उद्घाटन समारंभ। अकोला तालुक्यातील चिंचवडी येथे आदिवासी विकास श्रमिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लताताई बर्डे यांच्या हस्ते संघटनेच्या शाखा उद्घाटनाचा समारंभ पार पडला। या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप भाऊ माले तसेच महाराष्ट्र संपर्क प्रमुख सदना भाई बर्डे तसेच महाराष्ट्र सचिव ओम गांगुर्डे, मयूर नाशिक उपाध्यक्ष नाशिक शहर तसेच उपाध्यक्ष सौ रूपाली, निलेश पवार, सौ संगीता लोखंडे तसेच अध्यक्ष विजय नामदेव पवार, नवनाथ लोखंडे व संगीता रंगनाथ पवार व शंकर प्रकाश गायकवाड आदि उपस्थित होते। यावेळेस संघटनेचे उद्देश वाचण्यात आले। यावेळेस संघटनेच्या आदिवासी विकास मार्फत येणाऱ्या शासकीय योजनांच्या मिळवण्या माहिती मिळवून त्याचा त्या योजना मिळवण्यापर्यंत प्रयत्न संघटनेचा असेल। तसेच भूमिहीन आदिवासी बांधवांना फॉरेस्ट अथवा गायरान जमीन मिळवण्याचा प्रयत्न देखील यावेळेस करण्यात येणार असून, तर जात पडताळणीच्या जातीचे दाखले, घरकुल रेशन कार्ड असे अनेक कामे लवकरच आपल्या संघटनेच्या मार्फत करण्यात येतील। तसेच राजीव गांधी निराधार योजना बचत गट मार्फत महिलांना लघु उद्योग मिळवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे यावेळेस लताताई बर्डे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन तसेच आश्वासन दिले आहे।